नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी मुली यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहेत आज आपण पाहणार आहोत पर्यावरण या विषयावर दोनशे शब्दांत मराठी निबंध माती पाणी हवामान प्रकाश इत्यादी अजैविक घटकाच्या अभ्यासाला मानव प्राणी अशा दोन्ही जैविक घटकांशी एकत्रित करण्याला पर्यावरण म्हणतात सोप्या शब्दात सांगायचं तर पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालच्या हो प्रत्येक वस्तू त्यामध्ये पाणी हवामान हवा मृदा हवा, प्राणी मनुष्य असे अनेक घटक येतात झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असते त्यामुळे आपले जगणे शक्य झाले आहेत पर्यावरणाने आम्हाला असंख्य फायदे दिले आहेत जे आम्ही त्यांना परतफेड करू शकत नाही जंगले आणि झाडे हवा शुद्ध करतात आणि हानिकारक रसायने शोषतात जगण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाण्याची गरज आहे पर्यावरणामुळे आपल्याला खनिजेही मिळतात जे, जे दागदागिने तयार करण्यासाठी आणि मिश्र धातू तयार करण्यासाठी वापरतात आपण वातावरणापासून अन्न मिळवतो पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत साधे बदल स्वीकारू शकतो वापरात नसताना आपल्या घराचे पंखे आणि दिवे बंद करून वीज वाचवायला हवी जेव्हा वापर असेल तेव्हाच आणि तेवढाच विजेचा वापर करण्याचा प्रयत्न करायला हवा अक्षय ऊर्जेचा स्रोत वापरायला पाहिजे कमी करा पुन्हा वापरा आणि पुन्हा वापर करा कमी करणे म्हणजे पृथ्वी स्वच्छ ठेवण्यासाठी कमी कचरा निर्माण करणे पुनर्वापर करणे म्हणजे एखादी वस्तू पुन्हा वापरणे होय उदाहरणार्थ जुन्या किल्ल्या आणि भांडी स्वयंपाकघरात वस्तू ठेवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात एखाद्या गोष्टीचे रिसायकल करणे म्हणजेच त्याला पुन्हा कच्च्या मालामध्ये रूपांतरित करणे होय ज्याला नवीन वस्तूचे आकार देता येईल उदाहरणार्थ मेटल रिसायकलिंग आपण एकदा वापरलेली प्लास्टिक बाहेर फेकून देतो तर याचा योग्य तो पुनर्वापर केला पाहिजे तर मित्रांनो पर्यावरण हा दोनशे शब्दांचा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर मराठी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद